कम। हम कुछ सोच रहे थे हमारे जन्मदिन के अवसर पर क्यों ना आपको एक नया तोहफा दिया जाए। तोहफा? शहंशाह, अल्लाह के रहमियत से सब कुछ तो है हमारे पास। काबुल से लेकर कलकत्ता तक हमारी सल्तनत है, तो क्यों ना आपकी खिदमत में उस दक्कन को भी डाल दे। दक्कन? या अल्लाह, जिसने हमारे मामू जान को शर्मिंदा किया और आपके बड़े बड़े सुरमाओं को शिकस्त दी, ये नामुमकिन है शहंशाह। भूलिए मत बेगम, मिर्जा राजा जयसिंह ने मराठाओं की गर्दन हमारी मुट्ठी में ला रखी है। मिर्जा राजा जयसिंह को बुलाया जाए। आदाब आलमगीर, आदाब बेगम, क्या आपने हमें याद किया? आइए मिर्जा राजे, आइए। आपकी वफादारी और बहादुरी से हम बेहद खुश हैं, लेकिन अब हम अपना मुगलिया परचम उस दक्कन पर भी बुलंद चाहते हैं। दक्कन क्यों नहीं, आलमगीर के लिए कुछ भी ना मुमकिन नहीं। बोलिए, कब करनी है कुछ दक्कन पर? जो करना है वो करो, लेकिन शहंशाह के जन्मदिन पर हमें वो शिवा का बच्चा हमारे पैरों तले चाहिए। जो हुकुम। तक लिया। पण त्याच वेळी सह्याद्रीच्या कुशीत आणि मराठी मातेच्या मुशीत एक नवं स्वप्न आकार घेत होत। स्वप्न नव्हे तर तो गोरगरीब रयतेचा तारणहार होता। शाहिस्ते खानाला शास्त्र शिकवली होती, अफजल खानाला अत्तल घडवली होती आणि सुरत लुटून बेसुरत केली होती। राजे को हमारा सलाम। बोला काय आणलाय? बादशाह औरंगजेब ने आपके लिए संदेशा भेजा है महाराज। पण जी महाराज, बघू तरी महाराज काय म्हणतो हा औरंगजेब। हमारे अजीज दोस्त, आज हमने आपको एक पाक मौके पर याद किया है, आपको न्योता भेजा है जन्मदिन का। हमें आपसे रूबरू होने में खूब खुशी होगी, पर एक शर्त है। दोस्ती में दरार नहीं, इसलिए आप और शंभू और साथ में कुछ अजीज दोस्तों को ही लेकर आइएगा। काही तरी खटकता है महाराज। आलमगीरान आपल्याला पत्र पाठवलं व तेही मैत्रीचं, हे आश्चर्यचकितच आहे महाराज। अहो पण यात आश्चर्य काय? अहो त्या आलमगीराचा विचारच आहे स्वराज्य घेण्याचा। अहो आम्ही त्या आलमगीराला चांगला सोडतो। हा या जगातला एकमात्र असा पुरुष आहे जो स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या बापालाही गिळेल। मामा, आलमगीराचा निर्देश पक्का आहे, त्याला आम्ही हवे आहोत। आमचा स्वराज्य हवा आहे, आमच्या रयतेचं राज्य हवं आहे, पण जोपर्यंत आम्ही आहे असं होऊ देणार नाही। मामा, पण या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं हे आम्हाला सुचत नाहीये, येऊन वाट कशी काढायची तेही आम्हाला सुचत नाहीये। मामा मामा, आपण काही सुचवा आम्हाला। राज, या प्रसंगाचा अर्थ आम्हाला तर काय कळणासा झालाय बघा। त्यात राज, त्यांनी फक्त तुमच्या दोघांनीच बोलवलं इकवेजी, आम्हाला वाटतंय आपणास धोका आहे बघा। आणि राज, पुरंदरच्या तळात आपलं 23 किल्लं गेलं, मोठा धक्का बसलाय स्वराज्याला, मग कुठलाही निर्णय घेताना विचार करून घ्यावा बघा। बरोबर म्हणतात मामा आपण, पण ताबडतोब यावर एक बैठक बोलवावी। जी बैठक? कसली बैठक? चिंतेत दिसत आहात राजे, असं काय घडलं आहे आज दरबारात? औ साहेब, आज आग्राहून पत्र आलं आहे, निमंत्रण आहे आम्हाला आणि शंभू बाळांना। पण औ साहेब, औ साहेब, त्या आलमगीराने एक अट टाकली आहे। अट? कसली अट? औ साहेब,
आलमगीराला फक्त आम्ही आणि शंभू बाळच हवे आहोत. आमच्या सोबत इतर कोणी नव्हे. पण असं शत्रूच्या जायत एकटं जाणं आम्हाला योग्य वाटत नाही. काही घात झाला तर? आऊसाहेब माय भवानी आणि आपला आशीर्वाद असतात, आमच्या जीवाला काय घात. आणि आऊसाहेब आम्ही एकटे नव्हे तर आमच्या सोबत काही आमच्या विश्वास मंडळी घेऊन जाऊ. पण शिवबा, स्वतःचा व स्वराज्याचा जीव असं धोक्यात घालणं बरं नव्हे. आऊसाहेब आम्ही स्वतःसाठी नाही तर आपल्या मराठा साम्राज्याच्या स्वाभिमानासाठी जात आहोत. आणि अशा प्रसंगात आम्हाला जाणं भाग आहे आऊसाहेब. तरी सुद्धा आम्हाला आपली परवानगी हवी. होय शिवबा जा, परंतु सुखरूप परत या. माय भवानी व आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. होय आऊसाहेब, आम्ही आपणास वचन देतो की आम्ही सर्व इथं सुखरूप पाहू. तरी आऊसाहेब आपला आशीर्वाद असू द्यावा. विजयी भव. पण चला लागा तयारीला. स्वराज्याची धुरा आऊसाहेबांकडे सोपवून राजे आग्र्याकडे निघाले. उठभर विश्वासाची माणसे आणि अवघ्या 9 वर्षांचे शंभूबाळ. महाराज नेहमी दूरदृष्टीने विचार करत असत. स्वतः आग्र्यात पोहोचण्याआधीच राजांचं गुप्तहेर खातं आग्र्यात पोहोचलं होतं. बोलिये जी, क्या सेवा कर सकता हूं मैं आपकी? अय्यो जी, आम्ही दक्षिणेकडून आलो जी. थोडं गरज पाहिजे होतं, इथं काम चालू करायचंय जी. सब मिलेगा, क्या चाहिए आपको? कुछ ज्यादा नहीं जी, बस इसके बदले में क्या मिलेगा जी? ये तो बताइए, कितनी मांग है आपकी? अयो देवा देवा देवा, ये क्या बोल रहा है जी? शिवाजी राजे आ रहे. शिवाजी? कौन शिवाजी? कौन शिवाजी? अरे वही शिवाजी जिसने आपके शाइस्ता खान को धूल चटा दी थी. और ये कोठन भी गायब होता आणि कोठे भी प्रगटतात बर का. हवेतून जातात आणि पाण्यात घालून येतात. भिंतीतून प्रगटले तर काय करणार तुम्ही? सूरत का हाल तो आपने देखा ना जी, पूरा सफा जट कर दिया. दुकान क्या, ये पूरा आगरा भी नहीं बचेगा जी. मैं तो जा रहा हूँ. शिवाजी राजे के स्वागत की जिम्मेदारी हमें सौंपी गई. पिताश्री ने हमें कहा सुन के सुरक्षा के लिए रहता है, कोई कमी नहीं रहनी चाहिए. आदाब हुजूर, जहाँपना ने खुद उनके सुरक्षा के लिए आपको बुलाया है. परंतु पिताश्री ने हमें महाराज के स्वागत की जिम्मेदारी सौंपी है, वे भी तो जरूरी है. लेकिन हुजूर, आपको ज्यादा जरूरी क्या लगता है, जहाँपना या कोई ऐरा गेरा महाराज? लेकिन महाराज के स्वागत का क्या? रुकिए, आप संभाल लीजिए, हम जल्द वापस आते हैं. जी हुजूर. महाराज, शेठ मुलुकचंद आपली वाट पाहत आहेत. पण हो, आग्र्यात येईपर्यंत खुद औरंगजेबाचा इंतजार. आणि आग्र्यात आल्यावर साधा मर्तबार नाही. ओय, कसं शक्य आहे? पण तेच आश्चर्य आम्हालाही वाटतंय महाराज. अहो, एका राजानं दुसऱ्या राजाशी कसं बर्ताव करावं हे त्या आलमगीराला कळावं नाही. निदान शिष्टाचारासाठी तरी त्या राम सिंहाला पाठवणं हे गरजेचंच होतं महाराज. आज जाणून बुजून केलेला अपमान वाटत आहे महाराज. आमच्या राजांच्या पायाखाली अपमानाचा अंगार पसरत चालल्यावर का लय मागात पडणार आहे त्यासनी. आमचा राजा त्याचा अंगार चिरडून त्याची राख त्या बादशाच्या तोंडात कोंबेल हे टाळलंय का त्याला? शांत फरजत. असा शुल्लक अपमानाचा विचार करण्यापेक्षा आपण मराठ्यांच्या चिरंतर स्वाभिमानासाठी एवढे हजारो मैल दूर आले हे लक्षात ठेवा. महाराज, आपण प्रवासानं थकून आला असतात, आपण विश्रांती घ्यावी. 11 मे 1666 रोजी राजे आग्र्यात पोहोचले. अब तूटेगा शिवा का गुरूर. गुरनीस कीजिए राजा जी, दरबारी रिवाज है, गुरनीस कीजिए. राम सिंह, अरे या शिवाजी राजाची गर्दन फक्त मातृत्व आणि मातृभूमी समोरच झुकते. फरजत, धर्मराज युधिष्ठिरच्या राजगद्दीला आणि हिंदुस्थानचे सुलतान हिंदुस्थानचे सम्राट पृथ्वीराज चौहानाच्या सिंहासनाला आमचा मानाचा वंदन. राम सिंह, इन्हें अपनी जगह दिखाओ.
आइए राजा जी, यहां नहीं वहां पीछे। राम सिंह धीरे बोलिए राजा जी, दरबार में कोई ऊंची आवाज में बात नहीं कर सकता, सजा हो सकती। राम सिंह, अरे ये हमारे सामने कौन खड़ा है? मेवाड़ नरेश महाराज जसवंत सिंह। जसवंत सिंह, अरे हा तो जसवंत सिंह है ज्याला कोंढाण्याच्या कड्या खाली आमच्या मावळ्यांनी मात दिली होती। अरे पाठ टाकून पळून जाणारा हा काफिर जसवंत सिंह, आणि याचा दर्जा तुमच्या आलमगीराच्या दरबारात आमच्यापेक्षा जास्त नाही। राम सिंह, हे आम्हाला मंजूर नाही। राजे शांत हो जाइए। ओ कसं शांत हो आम्ही त्या राम सिंग, एवढे हजारो मैल दूर आम्ही इथं आलो आहे आग्र्यात आपल्या आलमगीराला भेटण्यासाठी, ते एका राजाच्या हैसियत नाही। आणि आपला आलमगीर आम्हाला साधा मरता पार समजतो? नाही राम सिंग, या मराठ्यांचा भगवा ध्वज या दिल्लीच्या तख्ताकडे कधी झुकणार नाही। राम सिंग, क्या हुआ? राजा जी दरबारी रिवाज नहीं जानते, वही समझा रहे थे। तो ये तिवरिया क्यों चढ़ी हुई है? जी नाराजगी है। नाराजगी है, तो खिल्लत दे दो। दक्कनी या जागीरदार शाहजी राजे घोसले के फर्जंद शिवाजी को बादशाह औरंगजेब की तरफ से खिल्लत पेश की जा रही है। जागीरदार, राम सिंह हवा तरमची गर्दन मोड़ा, पण आम्ही हे खिल्लत कधी स्वीकारणार नाही आणि आपल्या आलमगीरासमोर तो कधी येणार नाही। राम सिंग, अब क्या हुआ? राम सिंग सामने नहीं आ सकते तो जहां खड़े हैं वहीं दे दो। जहापना ने आपके लिए खिल्लत भेजिए। राम सिंग, ओ आम्ही राजे आहोत, या स्वराज्याचे राजे, आणि आम्ही आमचं राज्य हे आपल्या सोक्यानं फसून बापा भावाच्या पाठीत खंजीर खुपून नाही तर स्वतःच्या मंगळाच्या जोरावर तयार केलेलं आहे। ओ हे आमचं स्वराज्य आहे। आमच्या रयतेचं राज्य आहे, आमच्या हक्काचं राज्य आहे, आणि म्हणून या दरबारात आमचा दर्जा आपल्या आलमगीर एवढाच, आणि एक राजा दुसऱ्या राजाला कधी खिल्लत देत नाही। राम सिंग, आम्ही एक वेळ मृत्यू पत्करू पण आपण नाही। जवान संभाल कर बात कीजिए शिवा, तुम भूल रहे हो तुम किसके दरबार में खड़े हो। इस गुस्ताखी की कोई माफी नहीं। राम सिंग, अरे आलमगीराचा दरबार झालेला आमचा अपमान आम्ही आयुष्यात तरी विसरू शकत नाही। आलमगीर आम्हाला आमच्या दरबारात एक क्षण सुद्धा थांबायचं नाही आहे। चला। ये शिवा का घमंड देख रहे हैं जहां पर आप, हमारे ही दरबार में आकर हमें ही तेवर दिखाकर चला गया। सारे दरबार के सामने, बड़े बड़े राजाओं के सामने आपकी तौहीन करके चला गया। हमें नहीं लगता शहंशाह कि ये शिवा आपके सामने झुकने वाला है। नहीं नहीं, हम इस तरह अपनी रियासत को टूटने बिखरने नहीं दे सकते। फौलाद खान को बुलाया जाए। फौलाद खान म्हणजे जणू साक्षात एक यमदैत्य। बादशाह ने महाराजांना संपवण्याच्या षड्यंत्राची सूत्रे फौलाद खान कडे दिली। मुजरा राजा, और राजा हे काय बघतोय आम्ही? या औरंगजेबाने लय माणसं गोळा केली, आम्हाला चिंता होतय राजा। यो बादशाह असंच करल हे ठाव होता आम्हाला राजा, आता फक्त माझी भवानीच आपल्याला वाचू शकते। होय फरजत, होय रे, आम्हाला या हालचाली कळत आहे, म्हणून या आग्र्यातून सुटकेचा बेत आखण्यासाठी आम्ही पंतांना बोलवलेलं आहे। पण मुजरा महाराज, आमच्या स्रोतांकडून कळालं आहे की आलमगीराला काहीही करून आपलं मरण हवं व त्यासाठी त्याने हा डाव रचला आहे। पुढील 10 दिवसात आपल्याला नजर कैदीत ठेवून आपल्याला मारण्याचा बेत रचला आहे महाराज। मारण्याचा? अहो रायबा, हे लांडगे कधीपासून वाघाचा शिकार करू लागली? पण आता ही स्थिती नाही, आपल्याला विचार करायला हवा, आम्हाला काही काळ हवा विचार करण्यासाठी। रायबा फरजाद, आता आपल्या समोर हे दोन मोठे आव्हान आहेत, एक आग्र्यातून सर्वांची सुटका आणि दुसरं
अपने स्वराज्य की रक्षा। जय ये क्या कुसर पुसर चल रही है? पंत आपला असना आवडला नाही वाटते या खानाला? ऐसा नाही आहे खान, आम्ही थेट मुद्द्यावर येतो। आमची विनंती आहे खान की आपण आपल्या आलमगीराकडे जाऊन आमची रदबदली करावी व आम्हाला आमच्या स्वराज्यात सुखरूप जाऊ द्यावं। और अगर तुम अपने दक्कन पोहोचे ही नाही तो तर खान आमच्या पेक्षा जास्त तोटा तुम्हाला सहन करावा लागेल। कारण जर शिवाजी आग्र्यात दग्यानं मारला गेला तर खान विसरू नका की या मराठी मातीच्या कणाकणातून आणि या मराठी मानाच्या मनामनातून शिवाजी पेटून उठेल। खान आपल्या सैनिकांना शांत राहायला सांगा, कारण आम्ही मराठे आहोत आणि मराठा आणि वाघ सहजासहजी कोणाच्या वाटेत जात नाही आणि वाटे गेल्यास तर फाडल्याशिवाय राहत नाही। अरे दो तीन दिनों का बच्चा है तू शिवा, मैं भी देखता हूं तू क्या करता है, चलो रे। राजांनी औरंगजेबाने खेळलेली चाल चांगलीच ओळखली होती, पण राजांना आग्रामध्येच नजरबंद करून ठेवलं गेलं होतं। शिवाय तो दैत्य त्याचा पहरेदारीचा फासा दिवसेंदिवस आणखी आवळतच जात होता। राजा उंदराचा सापळा घेऊन फिरणाऱ्यांनी वाघाला पकडायचं स्वप्न बघायचं तरी कशाला? राजा तुम्ही नुसतं हुकुम द्या, आज मुठभर असलं तर काय झालं? हे समद्यांची खांडोळी करून त्या ताजमहलाच्या चौतऱ्यावर हे सगळ्यांची कबरी बांधून येते घ्या। हरा हरा गुस्ताखीची सजा हो सकते मालूम नाही तुम्ही? अरे हमारे आलमगीर ने कहा है इसलिए खैरियत कर रही है तुम्हारी, वरना हम तो सिर्फ इंतजार कर रहे कब हम तुम्हारी गर्दन खान इतने गुस्ताखी जमा कर लें कहते और मी देतो। शस्त्रांची गरज नाही आहे मराठ्यांना लढण्यासाठी, शस्त्रांची गरज नाही आहे मराठ्यांना लढण्यासाठी, आपल्या मनगडातली ताकद आणि उरातली हिंमत पुरेशी आहे गरिबा नक्का आपल्यासाठी। अरे शिवा महाराज अपने स्वयं से आजा हमारे बादशाह की खिदमत कर ले, अपने बच्चे कुछ दिन खुशियों में बिता लेगा। अरे हट, अरे दिल्लीला उजरा करणारी हलक्यात जात मराठ्यांची नाही। अरे खान एक वेळ मी मुळेन पण वाकणार नाही। शिवा तू मरेगा मेरे या तो मरेगा, तू सिर्फ देखना हो चलो रे चल। राजाने बिमार पडल्याचे सोंग घेतले असे दर्शविले की आता ना दवा ना जुवा काही असर करणार, आणि त्यांनी पादशाहकडे विचित्र मागणी केली संत फकीरांना मिठाईच्या पेट्या पाठवण्याची। घमेंडी आलमगीराने ती मागणी मान्य तर केली, पण तो हे जाणत नव्हता की राजे त्याच्याच हातावर धुरी देण्यासाठी एक नवीन युगच मांडत होते। अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती मी हुशार, अरे दुश्मन असू दे गरीब असू दे किती मी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लाग थांबार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लाग थांबार। लागा तयारीला। राजा आम्हाला चिंता होती। राजा कसली चिंता? चिंता अशी की आपण सर्व गनिमातून निघणार आहोत, आपण सर्व जर एक सोबत निघून गेलो तर त्या खानाला शंका होईल। राजा मी तर म्हणतो तुम्ही शंभू बाळाला घेऊन पुढे जा, मी आणि रायबा सांभाळून घेतो की सगळं। होय महाराज आम्हाला असं वाटतं की आपण मोहर जावं, आम्ही थांबतो की इथं। अरे सांभाळतो की यांना काय पोरकटपणा चाललाय दोघांचा? हो आमच्याकडे फक्त शंभू बाळास नव्हे तर तुमच्या दोघांची ही जबाबदारी आहे। अहो आम्ही आमच्या सोन्यासारखी माणसं ठेवून पडून जाणार म्हणजे नाही आहोत। राजा ऐका आमचं, राजा ही हट्ट करण्याची वेळ नाहीये, तुम्ही घेऊन जावा शंभू बाळांना, आम्ही सांभाळतो की राय बाबा सगळं। पण फरजत पण बिन काही नाही महाराज,
जसं पांडुरंगाची सेवा करून त्याच्या भक्तांचं नाव त्याच्यासोबत जोडलं जातं, तशी तुमची सेवा करून आमचं नाव तुमच्यासोबत जोडण्याची ही संधी आमच्याकडून हिसकून नका घेऊ महाराज। अहो आज आम्ही धन्य झालो। अहो आमच्या रयतेला वाटतं की आमचं स्वराज्य आमच्यामुळे आहे। अहो असं नाहीये, या सोन्यासारखी माणसं आमच्या स्वराज्यात लाभली आहे म्हणून या मराठ्यांचा ध्वज आकाशात स्वाभिमानाने फडकतोय। फरजदास आपण आपला निरोप केलं, आम्हाला शब्द फुटत नाहीये। फरजद रायबा, अहो आम्ही आपली वाट बघतोय, या स्वराज्याला आपली गरज आहे। आम्ही आऊ साहेब आणि आपलं स्वराज्य आपली वाट बघतोय। शंभूबाळ आम्हाला अभिमान आहे आपला, आम्ही विश्वास आहे आमचा की आपण वापस चला। हे तो शेवटचा मुद्रा राजात। फरजद या बसा इथं बसा। फरजद तुम्हाला ही खूप मोठी जबाबदारी देतोय, ही जबाबदारी आहे फरजद, आता हे घ्या हे तुम्हाला सांभाळायचं आणि या लवकर आम्ही आपली वाट बघत आहोत। आबा जबाबदारी पंत आणि त्यांच्या बायकोकडे सोपवण्यात आली होती। या शंभूबाळ अहो कसे आहात? आम्ही बरे आहोत। काय म्हणतात शंभूबाळ, चलायचं मथुरेला? हो जाऊयात, पण आम्हास आबासाहेबांची आठवण येत आहे। अहो शंभूबाळ तुम्ही कसलीच काळजी करू नये, आपण स्वराज्याचे उगवते सूर्य आहात, छत्रपतींचे पुत्र, आम्ही आपल्याला सुखरूपपणे गडावर पोहोचता करू। शंभूबाळ आता आपल्याला इथून निघावं लागणार, इथे धोका आहे, चला। अहो पण आपण ह्याला न्हायचं कसं, कोणी ओळखलं तर? अगं असं घाबरून कसं चालणार, छत्रपतींनी ही जबाबदारी आपल्याला दिली आहे, ही जबाबदारी सुखरूपपणे पार पाडणं आपलं कर्तव्य आहे। चला शंभूबाळ आता निघूया। राजाची लेकरं आग्र्याकडे जाऊन आता महिने लोटले होते, ना तर काही खात्रीचा संदेश ना सुरक्षिततेची हमी, इकडे रायगडावर सगळ्यांचा जीव काळजीने कासावीस होत होता। आऊसाहेब राजांना काय झालं असेल? आऊसाहेब 3 महिने झाले आम्ही सर्व ना सुखाने झोपू शकलो ना खाऊ शकलो, हा राजगढी आश्रूंनी नाहून निघाला। काशीबाई तुम्ही आऊसाहेब राजांच्या जीवाला धोका तर नसेल, काही घात तर झाला नसेल ना? आऊसाहेब आमचा जीव कसावी झाला आहे आऊसाहेब, आम्हाला काळजी वाटते आमच्या शंभूबाळांची, एवढस पोरत त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट काशीबाई। स्वतःला सांभाळा तुम्ही काशीबाई, तुम्हाला असं खचून चालणार नाही। पण आऊसाहेब 8 राण्या तुम्ही अष्टदुर्गेचं रूप आहात, तुमच्या 16 हातांचं बल आवा राजांसाठी, तुम्ही असे अश्रू गाळत बसले आहात हे का राणीला शोभत नाही? आणि लक्षात असू द्या, तुम्ही एका वाघाच्या घरात जन्म घेतला आहे, मूषकाच्या नाही। मुजरा आऊसाहेब, आऊसाहेब आपणास भेटण्यासाठी फरजंद आणि रायबा यांच्या पत्नी आल्या आहेत। आत पाठवा त्यांना। जी आऊसाहेब। आऊसाहेब धनी कोणत्या अवस्थेत असतील आम्हाला ठाऊक नाही, आमच्या जीवास धाक लागू नये, घशाखाली घास उतरत नाही आऊसाहेब, आम्हाला तर त्याच्या परिस्थितीचा विचार करून अंगावर काटा घेतोय। अहो तुम्हीच सांगा काय करावं आऊसाहेब। आऊसाहेब आम्हाला तर सहन होत नाही, त्यांच्याकडे धावत जावं असं वाटत, त्यांच्या जीवाला काय यातना होत असतील त्यांनाच ठाऊक। आऊसाहेब बोला ना, अशा
राजाला सांभाळा तुम्ही. राजे जर मोहिमेवर जात असतील तर कसोटी तुमची असणार आहे, लक्षात असू द्या. आणि आता पाहाच तुम्ही या मराठी चित्तेची फौज कशी त्या खानाची खांडोळी करते ते. पंत आत या. पंत आपल्याला असा हातारहात ठेवून चालणार नाही. तातडीने आपली फौज आग्र्याच्या दिशेने रवाना करावी. आम्हाला आमचे सर्व पुत्र सुखरूप परत हवे आहेत. पण आऊ साहेब, या परिस्थितीला घाई करून चालणार नाही. काय म्हणतात मामा? पंत आमाजनी तुमचं म्हणणं पटलं बघा. आमाजनी पण हेच वाटतंय की राजांचा सौतचा जोपर्यंत संदेश येत नाही ना तोपर्यंत कुठलाही निर्णय घेणं बरोबर नाही. आणि पंत रितली बौद्ध उत्तरेकडे पाठवली तर स्वराज्याच्या सुरक्षिततेचा काय? शत्रू गैरफायदा घेईल किंवा याचा. बरोबर म्हणतायत मामा. आऊ साहेब, आपल्या इथे एक चुकीचं पाऊल तिकडे त्यांच्या जीवावर बेतू शकत. या परिस्थितीला आपल्याला वाट पाहण्याशिवाय काहीच उपाय नाही आऊ साहेब. बरोबर बोलतायत पंत. द्वारिकाई बैरागी आले आहेत आणि ते बैरागी भिक्षा द्यावी त्यांना. हो आऊ साहेब, आम्ही भिक्षा देऊ गेली पण त्यांनी नकार दिला. ते म्हणतात भिक्षा घेणार तर राजमातांकडूनच. धन्य झालो आम्ही. आपल्या द्वारावरून कोणी विमुख जायला नको. आज बोलवा त्यांना. हो आऊ साहेब. बदलले किती जन्म मी पायाची. शिवपा शिवपा राजे हो दे रे. Oh,